आर्टिकल चार। स्वामी विवेकानंद एक आदर्श। उठा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे लक्ष गाठ नाही। विवेकानंद। स्वामी विवेकानंदांबद्दल त्यांचे विचार, शिकवण, चरित्र ही माहिती सांगणारी बरीच साहित्य संपदा आहे। कन्याकुमारी स्थित विवेकानंद स्मारकशिला विविध ठिकाणी त्यांचे उभारलेले पुतळे आपल्याला सदैव प्रेरणादायी आहे। केवळ एखाद्या लेखात समग्र विवेकानंद सामावणे अशक्य, तरीही मी वाचलेल्यापैकी माझ्या स्मृतीतील काही गोष्टी। केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा। मला बालपणी शाळेच्या भिंतीवर लिहिलेला हा सुविचार वाचल्यापासून विवेकानंद कोण असा प्रश्न पडला होता। तेव्हा विवेकानंदांविषयी नरेंद्र समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला तो अद्यापही चालूच आहे। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणापासून त्यांचे वेगळेपण बारीक सारीक गोष्टींमधून दिसून येते। लहान मुलांना तुला मोठा झाल्यावर काय बनायचे हा प्रश्न हमखास विचारला जातो। या प्रश्नाचे उत्तर विवेकानंदांनी मी मोठा होऊन सारथी बनणार असे दिले होते। यावर त्यांच्या वडिलांनी हा मुलगा मोठा होऊन श्रीकृष्णाप्रमाणे सारथी होऊन जगाला मार्ग दाखवेल असा विश्वास व्यक्त केला होता आणि त्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखवला। स्वयंपाक घरात आईने सुरा चाकू मागितल्यावर त्याचे धारदार टोक स्वतःकडे ठेवून आईला दिला, तेव्हा आईला जाणवले की त्यांना सर्वांची किती काळजी आहे। अद्भुत स्मरण शक्ती आणि एकाग्रतेची दैवी देणगी विवेकानंदांना लाभलेली होती। एखादे पुस्तक ग्रंथालयाच्या कितव्या माळ्यावरील कोणत्या खोलीत कोणत्या कपाटातील कोणत्या कप्प्यात ठेवले आहे, इथपासून त्या पुस्तकातील कोणत्या पानावर कोणत्या ओळीत कोणता शब्द मजकूर लिहिलेला आहे हे सुद्धा त्यांना संदर्भासहित माहिती असायचे। किती ही अचाट बुद्धिमत्ता! एवढे ज्ञानार्जन करूनही ते बुभुक्षितच होते, म्हणून त्यांनी आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी गुरुचा शोध सुरू केला आणि तो स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याजवळ येऊन थांबला। त्यांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास केला। मुळातच हिंदू धर्म भूतदया करुणा अहिंसा शिकवणारा, मानवासोबतच पशुपक्षी वृक्षवेली प्राणी यांच्यामध्येही ईश्वर पाहून त्यांचा आदर करणारा, अशा या हिंदू धर्माची थोरवी जगासमोर स्वामी विवेकानंदांनी मांडली। शिकागो सर्वधर्म परिषदेत फक्त एका मिनिटाचा वेळ दिलेला होता। तिथे प्रत्येक जण आपल्या भाषणाची सुरुवात लेडीज जेंटलमॅन या शब्दात करत होता, तेव्हा विवेकानंदांनी माय डिअर ब्रदर सिस्टर्स अशी सुरुवात करून हिंदू धर्माची महती सांगायला सुरुवात केली आणि एका मिनिटाचा दीड तास कधी झाला हे कोणालाच कळाले नाही। इतके अमोघ वक्तृत्व। त्यांचा वेश किती साधा, ब्रह्मचारी भगवी वस्त्रे परिधान करून ज्ञानाने तेजस्वी ऐन तारुण्यातील त्यांचे राजबिंडे रूप पाहून एका पाश्चात्य तरुणीने मोहित होऊन त्यांच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली। कारण विचारले असता मला तुमच्यासारखा रूपवान तेजस्वी मुलगा हवा आहे असे तिने सांगितले। तेव्हा आई तुम्ही मलाच आपला मुलगा माना असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। कवित्री बहिणाबाई अशिक्षित होत्या। त्यांच्या मुलाने एकदा विवेकानंदांचा फोटो दाखवून हे कोण आहेत ते ओळख असे सांगितले। तेव्हा बहिणाबाई म्हणाल्या, देवाने फेटा बांधला म्हणून काय मला देव ओळखू येणार नाही का? खरंच बहिणाबाईंनी स्वामी विवेकानंदांचे देवतुल्य कर्तृत्व ओळखले होते। शिक्षण म्हणजे मानवातील उत्तमत्वाचा विकास करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे अशी शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली होती। 12 जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो। अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी युवकांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला। चिकाटी एकाग्रता हे गुण विकसित करा, उठा आणि सतत प्रयत्नशील रहा। जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका, अशी साथ त्यांनी युवकांना दिली। कारण देश अबालविधवांच्या रक्षण आणि पोषणाची जबाबदारी युवकांची आहे। दुर्दैवाने आजचा युवक स्वामी विवेकानंदांची शिकवण विसरला आहे।
आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि आदर्श सोडून चित्रपटातील उच्चिंखल नायकनायिकांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानत आहे. त्यातून रोजच काही ना काही अगदी घटना घडत आहे. त्यांनी स्वामी विवेकानंद आणि इतर समाज सुधारकांचे चरित्र अभ्यासले तर निश्चितच आजच्या तरुणाईला दिशा मिळेल.